महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पारडी येथून सुरुवात झालेली ओबीसी जागर यात्रा आता 9 ऑक्टोबरला तिवसा शहरात धडकणार आहे। याच यात्रेचे भाजपा ग्रामीण वतीने भव्य स्वागत केले जाणार आहे। तिवसा शहरात भव्य दुचाकी रॅली काढून सहभागीचे जंगी स्वागत केले जाणार आहे। भाजप व फडणवीस सरकारने ओबीसी समाजाकरिता घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णयाची यावेळी अनेक भाजपा नेत्यांच्या भाषणातून माहिती विशद केली जाणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे, भाजपा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख, सरचिटणीस गजानन कोल्हे, राजेश वानखडे, नितीन गुर्दे यावेळी उपस्थित होते। काँग्रेसने सातत्याने ओबीसीला फसवलंय। हे काँग्रेसचं सरकार नेहरूजीच्या काळापासून आलं, तेव्हापासून कालेलकर आयोगाची कालेलकर आयोग नेमल्या गेला मोठ्या जबरदस्तीनी, पण कालेलकर आयोगाच्या शिफारशी ह्या शेवटपर्यंत बांधून ठेवण्यात आल्या, कधीच कालेलकर आयोगाच्या शिफारशी उघडल्या नाही। जर का त्यावेळेला कालेलकर आयोगाच्या शिफारशी उघडल्या असत्या तर तेव्हापासून कुंडी तेली माळी यांचं उत्थान झालं असतं आणि सगळ्या सवलती केंद्रामधून मिळाल्या। परंतु काँग्रेसचं सरकार होतं तोपर्यंत ओबीसीला न्याय मिळाला नाही आणि मंडल आयोग आल्यानंतर सुद्धा त्या मंडल आयोगाच्या शिफारशी फक्त व्हीपी सिंगाच्या गव्हर्नमेंटमध्ये लागू झाल्या। काँग्रेसने कधीच पुढाकार घेतला। केंद्रामध्ये ओबीसी कमिशन होतं, केंद्रामध्ये ओबीसी कमिशनला कॉन्स्टिट्युशनल दर्जा संवैधानिक दर्जा तो दिला गेला फक्त प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर। भारतीय जनता पक्षातर्फे भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या वतीने संपूर्ण विदर्भामध्ये ओबीसी जागरण यात्रा ही काढली जाते आणि ती पारडीपासून यवतमाळमधल्या पारडीपासून सुरू झाली आणि पोहरादेवीला तिचा समारोप होणार आहे। या यात्रेमध्ये अमरावतीमध्ये तिवसापासून तिची सुरुवात होणार आहे आणि तिवसाला 3 वाजता 9 तारखेला त्याची जाहीर सभासुद्धा ठेवण्यात आलेली आहे। तिवसाला भव्य स्वागत केले जाईल, जाहीर सभा होईल, ओबीसी नेत्यांचा सत्कार केला जाईल, मोझरीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं दर्शनसुद्धा ही यात्रा करेल। त्यानंतर अमरावतीमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला पुतळ्याला अभिवादन करतील आणि दुसऱ्या दिवशी 10 तारखेला ऋणमोचन इथे श्री संत गाडगे महाराजांच्या दर्शन घेतील पुण्यभूमीचं आणि त्यानंतर दर्यापूर तालुक्यामध्ये जाईल। आमला विश्वेश्वर आमला त्याच्यानंतर दर्यापूरला त्याची रॅली राहणार आहे आणि दर्यापूरवरून अकोट मार्गे ती अकोला जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल। या यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारने जे अदर बॅकवर्ड क्लासेस करता ज्या योजना चालवल्या, ज्या ओबीसी कमिशनला संवैधानिक दर्जा दिला, त्यासोबतच देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसी मंत्रालय केलं, महाज्योतीसारख्या संस्थेची स्थापना केली, त्याचप्रमाणे ओबीसी वित्त व विकास महामंडळाची स्थापना केली आणि आता प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ओबीसीचा मोठा घटक असलेल्या 12 बलुतेदार 18 पगड जातींकरता त्यांच्या कौशल्य वृद्धीकरता त्यांना आत्मनिर्भर बनवण्याकरता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जी सुरू केली आहे त्याचा प्रचार आणि प्रसार या यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे। या यात्रेच्या माध्यमातून ओबीसीच्या जेवढ्या 353 जाती आहे या 353 जाती कोणीही पाठीमागे राहू नये, सर्वांचा शैक्षणिक विकास झाला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या ते आत्मनिर्भर झाले पाहिजे आणि देशाच्या विकासासाठी सगळ्यांचा हात लागला पाहिजे, सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे, यासाठी ओबीसीची जनजागरण यात्रा आहे आणि सर्वजण भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे कार्यकर्ते उत्साहानं कामाला लागले। रविराजजी देशमुख आहेत ओबीसीचे उपाध्यक्ष, गजानन कोल्हे आहे सरचिटणीस, त्याचप्रमाणे सांगोले आहेत ओबीसीचे अध्यक्ष, तिवसा मतदारसंघाचे प्रभारी आहेत राजेशजी वानखडे, आमचे सरचिटणीस आहेत नितीन गुर्दे, योगेशजी वानखडे सह सर्व भारतीय जनता पक्ष ओबीसीच्या पाठीशी उभा आहे।